जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जागतिक फोटोग्राफी दिन जामनेर शहरातील नौकर प्लाझा या ठिकाणी सर्व फोटोग्राफर मंडळींनी एकत्र येत उत्साहात साजरा केला। यावेळी सर्व फोटोग्राफर मंडळींनी कॅमेरा पूजन करून एकमेकांना फोटोग्राफर दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर अरुण रत्नपारखे, प्रशांत बेलपत्रे, मनोज दुसाने, शशी पाटील, आबा पाटील, सुकडू जाधव, प्रल्हाद सावळकर, प्रवीण गावंडे, विनोद नाईक, प्रभू झाल्टे, संदीप पाटील, पवन सावळकर, गोपाल माळी, गणेश सातवे, अमोल मराठे, वैभव पाटील, किरण पाटील, नीरज चौधरी, राहुल इंगळे, पवन भोई, अनिकेत चिसोदे, पवन चोपडे, कुंदन साळुंके, कुणाल पाटील, गोपाल माळी, हर्षल जैन, राहुल बावीसकर, राहुल भोईटे, पिंगळा भोई यांच्यासह इतर फोटोग्राफर बांधव उपस्थित होते। जागतिक फोटोग्राफी दिनाच्या प्रसंगात माझ्या तमाम फोटोग्राफर बांधवांना, तालुक्यातील, जिल्ह्यातील तमाम जे फोटोग्राफी करतात त्यांना प्रथमतः जामनेर तालुका आणि परिसरातील सर्व फोटोग्राफर बांधवांच्या वतीने मी आज हार्दिक शुभेच्छा देतो। फोटोग्राफी ही अशी कला आहे की तिचं मोल नगण्य आहे, अनमोल कला आहे, तिची पिढ्यानपिढ्या आपल्या जीवनातले आनंदाचे क्षण जपून ठेवण्याचे आणि भविष्यामध्ये मागचा भूतकाळ दाखवण्याचं काम हा एक फोटोग्राफर करतो। आणि ज्या गोष्टी ज्या साधनावर तो करतो ते साधन म्हणजे कॅमेरा, आणि त्या कॅमेऱ्याचं आज फोटोग्राफी दिनानिमित्त सर्व फोटोग्राफर बांधवांनी पूजन केलं, एकमेकाला पेढे भरवून अत्यंत हर्षमय खेळीमेळीच्या वातावरणात थोडी गंमत जंमत करत आज कॅमेरा दिन साजरा केला। दरवर्षी आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये वेगवेगळे प्रोग्राम राबवून कधी रक्तदान शिबिर कधी काही असं करून ते करत असतो, पण यावेळेला गेल्या त्या कोरोनाच्या महामारीनंतर ही साखळी थोडी विस्कटित झाली आहे, पण आम्ही ती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करू, पुन्हा एकत्र येऊ, पुन्हा समाजोपयोगी कार्य आम्ही आमच्या युनिटीच्या माध्यमातून घडवू अशी मी आज ग्वाही देतो। आणि मुलांच्या आपल्या सर्व फोटोग्राफर बांधवांना 19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो, जय हिंद, जय भारत। तरुण पिढी या क्षेत्रामध्ये येते, तरुण पिढीकडून जुन्या जाणकार लोकांनी शिकण्यासारखं आहे, ते त्यांनी शिकावं त्यात कमीपणा वाटू नये। आणि जुना फोटोग्राफर नवीनला काही विचारा गेला तर नवीन फोटोग्राफरनी त्याला योग्य तो सल्ला दिला पाहिजे, म्हणजे त्याची गंमत नाही केली पाहिजे। बऱ्याच ठिकाणी असं घडतं, मला जे येतं ते दुसऱ्याला शिकू नये, मला जे येतं ते दुसऱ्याला मिळू नये। पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्याने चोच दिली आहे तो दाण्याची सोय लावणार आहे। त्याच्यामुळे कस्टमरकडे आपण जाताना किंवा आपण आपला व्यवसाय करताना फोटोग्राफर लोकांना एक विनंती की कस्टमर हा आपला देव आहे, ग्राहक ही देवता आहे, त्याच्याशी नम्रपणे वागा। त्याला दिलेले जे वचन असतील, त्याला दिलेले जे आपण कमिटमेंट असतील, त्या कमिटमेंट आपण पाळल्या पाहिजे। तर त्याच्यामध्ये ग्राहक आणि आपला दोघांचाही समाधान होईल, आपला चरितार्थ चालेल। आपला चरितार्थ हा कॅमेऱ्याच्या भरोशावर चालतो, त्या कॅमेऱ्याचं आज करणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे। जामनेर परिसरातील, जळगाव जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर लोकांचे जे ग्राहक वर्ग असेल, जो नागरिक वर्ग असेल, त्या नागरिक वर्गाला आज या जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी जाता जाता एक सांगतो, जेवढा फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्याच्या बाबतीत अपडेट राहतो, जेवढा तो सर्व ज्या नवीन गोष्टी आपल्याकडे अपडेट झाल्या पाहिजे असं त्याला वाटतं, जसं आपला स्टुडिओ अपडेट झाला तसं वाटतं, तसं मला एक माझी एक नम्र विनंती आहे की माझी एक इच्छा आहे, प्रत्येक फोटोग्राफरचा खिसा हा 100 नोटेपासून 200 नोटेकडे, 200 नोटेपासून 500 नोटाकडे असा अपडेट होत गेला पाहिजे, जेणेकरून आपली उन्नती होईल, आपली प्रगती होईल आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल। परत एकदा या कॅमेरा देवतेचे आभार मानतो, तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि माझी बोलू शकतो। या बातमी देश थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।